माढा तालुक्यातील लोंढेवाडी गावच्या ग्रामपंचायतसह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील 80 ज्येष्ठ मंडळींचा वाढदिवस समारंभ सोहळा अगदी थाटामाटात साजरा झाला. ज्येष्ठांनी हसत खेळत उर्वरित जीवनाचा मनसोक्त आनंद लुटताना ताणतणावविरहित आरोग्यदायी जीवन जगावं, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असं मत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केलं. यावेळी आमदार बबनराव शिंदे, सुनंदा शिंदे, शिवाजीराव सावंत, धनराज शिंदे, तहसीलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक भीमराव खंडागळे, दादा बोडके, सत्यवान देशमुख, सरपंच संतोष लोंढे, उपसरपंच स्वप्नाली मुळुक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देऊन आरोग्यदायी जीवनाच्याही शुभेच्छा मनोगतातून देऊन लोंढेवाडी ग्रामस्थांचे अभिनव उपक्रमाबद्दल कौतुक केलं. यावेळी गावातील ज्येष्ठ पुरुष व महिला केक कापताना सन्मान स्वीकारताना भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. गावात साकारण्यात आलेल्या कृषी पर्यटन केंद्राचंही लोकार्पण यावेळी करण्यात आलं. या सन्मान सोहळ्यात आमदार बबनराव शिंदे यांनी स्वतःसह प्रत्येक ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या भेट दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग बोबडे, नरहरी लोंढे, शंकर मुळुक, रामहरी लोंढे, संजय बोबडे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. माझ्यासह आमच्या सर्वांच्या आयुष्यातील हा पहिलाच वाढदिवस साजरा झाला असून फार मोठा आनंद आणि समाधान वाटलं असल्याची भावना ज्येष्ठ नागरिक किसन बोबडे यांनी बोलताना व्यक्त केली. ज्येष्ठ मंडळींना जीवन जगण्याचं बळ मिळावं यासाठीच हा ग्रामस्थांच्या मदतीनं सकारात्मक अभिनव उपक्रम राबवला असून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं गावात कृषी पर्यटन केंद्र देखील सुरू केलं असल्याचं लोंढेवाडीचे सरपंच संतोष लोंढे यांनी सांगितलं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी ऑनलाईन माढा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.